अप्रतिम आनंद वाटला वेलकम टू चौगुले व्लॉगिंग वरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळी आणि आपण एकदा सुंदर अशा ठिकाणी आलोय ते ठिकाण म्हणजे मराठी साम्राज्यातील अत्यंत रणधुरंदर सेनानी मुत्सद्दी यांचं नाव घेतलं ते महादजी शिंदे मराठी साम्राज्य म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बाजीराव पेशवे महाराज रघुजी भोसले आणि त्यानंतर जे सगळ्यात धुरंधर सगळ्या सेनानी यांचं नाव घेतलं तर था महाजी शिंदे यांचं महाजी शिंदे यांचा पराक्रमसुद्धा अफाट जे अवघ्या दहाव्या वर्षी महाजी शिंदे यांनी रणांगणात आपलं शूरवीरपणा जो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट हा मराठी साम्राज्याच्या विस्ताराचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते आणि त्या काळामध्ये महाजी शिंदे यांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे मंडळी मराठी साम्राज्य आणि अब्दली यांच्यामध्ये जे युद्ध झालं पाणीपतचं जे युद्ध झालं ते पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये अखेरकार मराठ्यांचं भरपूर नुकसान झालं मराठी साम्राज्य जवळजवळ विखुरलेलं होतं आणि त्यानंतर मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा नव्यानं नव्याने स्थैर्य देण्याचं नव्यानं उभारणी देण्याचं काम हे महाजी शिंदे यांनी केलं महाजी शिंदे यांचा वाटा खरंच सम मराठी साम्राज्यामध्ये अत्यंत मोलाचा नक्कीच आपल्याला आपल्याला इतिहासामध्ये पाहिलेलं आढळतं महाजी शिंदे यांचं श्रीगोंदा शहरामध्ये सुद्धा महाजी शिंदे विद्यालय हे विद्यालय आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या नावानेच सतराशे तीस ते सतराशे चौऱ्याण्णवपर्यंत हा जो काळ होता अगदी सदुसष्ट वर्ष या सदुसष्ट वर्षामध्ये महाजी शिंदे यांचा जो पराक्रम आहे अगदी अतोनात तुफान आपण कल्पनाच करू शकत नाही की यांचा असा एवढा मोठा पराक्रम असू शकतो आणि त्या पराक्रमामध्ये जवळ जवळ महाजी शिंदे यांनी ह्या कालावधीमध्ये पन्नास लढायामध्ये आपलं नेतृत्व केलं बऱ्याच लढायामध्ये त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर त्यांनी पहिले मराठा व इंग्रज युद्धामध्ये इंग्रजांना हरवले व त्यांच्या त्यांच्यामध्ये मा मराठीमध्ये मा तह करण्यात आला नक्कीच त्यांची जी मुत्सद्देगिरी होती त्यांची जो सेनानीपणा होता नक्कीच तो वाखण्याजोगा आणि हा नाविन्यपूर्ण असं आपल्याला पाहायला मिळतो इतिहासामध्ये असे भरपूर वीर वीर होऊन गेले की त्यांचा अगदी आभार मानव तेवढं कमीच आहे पुण्यामध्ये किंवा मराठी साम्राज्यामध्ये एवढा मोठा पराक्रम करण्याचं जे धाडस होतं ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे ह्यानंतर खुद्द इंग्रजांनी इंग्रजसुद्धा महाजी शिंदेना द ग्रेट मराठा असं म्हटलं जाईल म्हणजे इंग्रज ग्रेट मराठं म्हटलं जाईल ते कितपत काय लेवलचं हे नेतृत्व असावं काय लेवलचं व्यक्तिमत्त्व असावं आणि सतराशे चौऱ्याण्णव साली जेव्हा महाजी शिंदे यांचा मृत्यू झाला त्यानंतर ह्या ठिकाणी महाजी शिंदे यांनी या ठिकाणी फक्त एक शिवालय बांधलं होतं महादेवाचं एक शिवालय बांधलं होतं त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी एक त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक बांधण्यात आलं त्याच नाव आहे पुणे शहराजवळ वानवडी या ठिकाणी भैरोब नालाच्या शेजारीच असलेलं हे सुंदर ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शिंदे छत्री आज आपण कुठे जर गेलो तर नक्कीच पुण्यामध्ये अशा भरपूर स्मारक आहे भरपूर इमारती आहे जेणेकरून आपल्याला अभिमान वाटावा की आपण एक मराठा आहोत आणि मराठ्यांचे एक शान मराठ्यांचे एक एक आणबाण शान म्हणतात ना नक्कीच शिंदे असू द्यात पेशवे असू द्यात भोसले असू द्यात यांचं नाव नक्कीच आपलं अग्रक्रम असतं आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये सुद्धा छत्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बाजीराव पेशवे ह्यानंतर आपण नक्कीच महाजी शिंदेना आपण ओळखतो त्यांचा जो पराक्रम आहे अफाट त्यांचा पराक्रम आप शब्दातसुद्धा आपण बोलू शकत नाही केवढा सुंदर असा पराक्रम आणि ह्या ठिकाणी नक्कीच तुम्ही एक सुंदर अशी भेट द्या महाजी शिंदे यांचा पराक्रम आठवडशिवा राहणार नाही आणि नक्की सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट दरम्यान जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो या काळामध्ये महाजी शिंदे यांनी जवळपास पन्नास लढायांचे नेतृत्व केले त्यात सहभाग घेतला मालव राजपुताना बुंदेलखंड मारवाड हिंमतनगर ब्रिज द्वाब रोहिलखंड दिल्ली कुंजपूर आणि ति, ति पाणीपतच्या तिसऱ्या लढाईच्या लढाईमध्ये लड़ायं भाग घेतला मल्हार होळकर यांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत राजपूत संस्थांनी मराठी साम्राज्याच्या आधिपत्याखाली आणले रतनगड लालगड बिकानेर लासवारी लाखमगड कुंभेर डीग हे मराठा साम्राज्याला जोडले गेले तसेच जोधपूर व जयपूर हे मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले तेव्हा मंडळी हे मथुरा आहे तेव्हा मुघल सत्यखाली होते महाजी शिंदे यांनी मराठा आधिपत्याखाली आणलं तेथील बरेच हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला शिंद्यांच्या अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र बनवत आले जानेवारी सतराशे अठ्ठावन्नमध्ये माजी शिंदे यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले नक्कीच यांचा जो पराक्रम आहे तो वाखण्याजोगा आहे आणि आपण कल्पनाच करू शकत नाही एवढा त्यांचा मोठा जो आहे पराक्रम तो नक्कीच आप आपल्या डोळ्यांचे पारणे पडणारा हा पॅलेस आहे हे शिल्प आहे आणि हे वास्तू आहे काय सुंदर भव्य दिव्य असं हे महादेवाचं शिवालय बांधलेलं आणि मंडळी तुम्हाला सांगू हे शिव हे जे शिवालय आहे हे महाजी शिंदे यांच्या काळामध्ये शिवालय बांधलेलं आहे साधारण अडीचशे ते तीनशे वर्षाचा हा कालावधीमधलं हे शिवालय आहे आणि समोर जे आपण बघताय शिंदे छत्री शिवालयाच्या एकदम एक्झॅक्टली पुढे हे जे शिंदे छत्री आहे हे सतराशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा शिंदे मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे वास्तू बांधले नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरा!